नमस्कार, मी वैशाली। वैशाली मधुर भोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। चला मग मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण दम अंडा बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्ही अंडा बिर्याणी भरपूर पद्धतीने बनवले असतील, पण आज जी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातून 100% तुमच्या बिर्याणीची चव वाढेल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी 2 ग्लास कोलम तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही हवं तर बासमती कोण कुठलाही तांदूळ घेऊ शकता। याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता हे तांदूळ आपण शिजून घेऊया। त्यासाठी इथे मी हे पातेले गॅसवर ठेवलेलं आहे। यामध्ये आपण पाणी घालूया। तर इथे 2 ग्लासला मी 1.5 ग्लास पाणी घालत आहे। तर हा भात आपला फक्त आराखाचा शिजून घ्यायचा आहे। यातलं पाणी वगैरे काढायचं नाही, फक्त भात आपला आराखाचा शिजून घ्यायचा आहे। पाणी घातल्यानंतर यामध्ये 2 चम्मच तेल घालायचं आहे। तेलामुळे भात खूप छान असा मोकळा होतो। आता यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला घालायचा आहे। तर याच्यामुळे भाताला खूप छान अशी चव येते, त्यामुळे थोडासा बिर्याणी मसाला आवर्जून घालायचा आहे। आता यामध्ये आपण खडे मसाले घालूया। त्यासाठी इथे मी 3 ते 4 काळी मिरी घालत आहे, 2 ते 3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी इलायची आणि 1 तेजपान घालायचा आहे। आणि चवीनुसार मीठ घालूयात। यामध्ये थोडीशी जिरे घालूयात। आणि हा भात आपल्याला चांगला आराखाचा शिजून घ्यायचा आहे। याला उकळेपर्यंत गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे। तर या ठिकाणी बघा, आपल्या भाताला चांगली अशी उकळी आलेली आहे। गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि याला चांगलं परतून घेऊया। तर या भातामधला आपल्याला पाणी वगैरे काढायची गरज नाही। तर हा भात आपला फक्त आराखाचा शिजून घ्यायचा आहे। आणि यावर झाकण लावून हा भात 1 ते 2 मिनिटांमध्ये चांगला शिजला जातो। 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला भात खूप छान असा मोकळा झालेला आहे, म्हणजे आराखाचा शिजलेला आहे। हा भात खूप शिजून घेतला नाही, तर याला फक्त आराखाचा असा शिजून घेतला आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मी हा भात शिजून घेतलेला आहे। ज्या वेळेस आपण याला दम देणार आहोत त्यामध्ये भात छान शिजला जातो, त्यामुळेच याला आराखाचा आधी शिजून घ्यायचा आहे। हा भात आपला रेडी आहे, गॅस बंद करून घेऊया। तोपर्यंत आपण अंड्याला मसाला लावून घेऊया। तर इथे मी 4 अंडी घेतलेली आहे, ती अंडीला आपण होल पाडून घेऊया। तर काट्याच्या चमच्याने मी हे होल पाडून घेत आहे। जर तुमच्याकडे काट्याचा चमचा नसेल तर तुम्ही चाकूने देखील होल पाडून घेऊ शकता। तर असे होल पाडून घेतल्यानंतर अंड्याला छान असे मसाले लागतात आणि अंडी खाताना खूप टेस्टी लागतात। तर इथे मी 4 अंड्याला होल पाडून घेतलेले आहेत। आता याला आपण मसाला लावून घेऊया। तर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, थोडस लाल तिखट आणि थोडस मीठ घालून याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे अंडे हलवून घ्यायचे आहे, म्हणजे अंड्याला चांगला असा मसाला लागला जातो, त्यामुळे असा कटोरी याला चांगली हलवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी अंड्याला हळद मीठ व्यवस्थित लागलेलं आहे। आता याला आपण फ्राय करून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये 2 चम्मच तेल घालूया। तेल चांगलं तापलं आहे, गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे। आणि यामध्ये आपण ही अंडी घालूयात। अंडी खातल्यानंतर याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे सोनेरी रंगावर आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। साधारण याला 2 ते 3 मिनिट लागतात। तर गॅस मी तर पूर्णपणे लो ठेवूनच आपल्याला ही अंडी फ्राय करून घ्यायची आहे। तर 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या अंडीला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे। याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण 3 पैली एवढं तेल घालायचं आहे, म्हणजे आपल्याला हा कांदा यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। तर तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं आहे, यामध्ये आपण कांदा घालूया। तर इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा तो मी असा उभा चिरून घेतलेला आहे। आणि हा कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे तळून घ्यायचा आहे। तर इथे गॅस आपण हाय फ्लेमवर ठेवून हा कांदा चांगला तळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपला कांदा छान पैकी तळलेला आहे। आता याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। तर चांगला असा ब्राऊन रंग आलेला आहे। तर या ठिकाणी आपला कांदा चांगला फ्राय करून झालेला आहे। आता आपण बिर्याणीला फोडणी देऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे। यामध्ये 1 चम्मच दारडा घालायचा आहे। दारड्यामुळे बिर्याणी खूप छान तयार होते। जर तुमच्याकडे दारडा नसेल तर तुम्ही तूप देखील घेतलं तरी चालतं। 1 चम्मच दारडा घातल्यानंतर यामध्ये 2 पैली तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालूया। त्यासाठी इथे मी 1 तेजपान घालत आहे, थोडेसे जिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 2 इलायची, 3 ते 4 काळी मिरी, 2 ते 3 लवंग, हे सगळं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। खडे मसाले टाकल्यानंतर यामध्ये थोडासा पुदिना घालायचा आहे। पुदिना छान तळतळल्यानंतर यामध्ये 7 ते 8 हिरवी मिरची घालायची आहे। ती मी अशी लांब लांब कट करून घेतलेली आहे।
मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, जसं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही ह्या मिरच्या यामध्ये टाकू शकता। याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे जो मिरचीचा तिखटपणा आहे तो तेलामध्ये छान उतरतो आणि बिर्याणी खाताना खूपच चवदार लागते। आता मिरच्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये एक चम्मच आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे। आता यामध्ये एक चम्मच बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी कुठलेही जास्तीचे मसाले वापरले नाहीत, फक्त एकच मसाला घालून ही बिर्याणी खूपच छान तयार होते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात। मीठ घातल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही टमाटर घातलं तरी चालेल, पण दोन्ही पैकी एकच घालायचं आहे, नाहीतर दोन्ही घातलं तर बिर्याणी खूप अशी आंबट लागते, त्यामुळे एकच घालायचं आहे। दही किंवा टमाटर घालू शकता। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण फ्राय केलेली अंडी घालूयात आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे अंड्याला मसाले चांगले लागले पाहिजे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हे अंडे यामध्ये छान परतून झालेले आहेत, म्हणजे आपला हा बिर्याणीसाठी मसाला तयार झालेला आहे। आता हा मसाला एका कटोरीमध्ये काढून घेऊया, म्हणजे थोडाच काढायचा आहे, जास्तीचा काढू नका। आणि राहिलेला मसाला ते कुकरमध्येच ठेवायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मी हा मसाला काढून घेतलेला आहे आणि बाकीचा मसाला यामध्येच ठेवलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता याला लेअरिंग देऊया। आता यामध्ये आपण आरा कच्चा भात शिजवला होता ते यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे, जसं की आपण दम बिर्याणीसाठी लेअरिंग देतो अगदी तसंच द्यायचं आहे। आता थोडासा भात घातल्यानंतर यावर आपण मसाला घालूयात। मसाला घातल्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, थोडासा पुदिना घालायचा आहे। आता हा आपण कांदा फ्राय करून घेतलेला होता तो यावर थोडासा घालायचा आहे। कांदा टाकून झाल्यानंतर आता यावर आपण परत भात टाकून घ्यायचा आहे। आता भात टाकून झाल्यानंतर हा सर्व मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता यावर फ्राय केलेला कांदा घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, थोडासा पुदिना घालायचा आहे। आता यामध्ये आपण थोडीशी इलायची पूड घालूयात, याच्यामुळे बिर्याणीला खूप छान अशी चव येते, त्यामुळे थोडीशी इलायची पूड घालायची आहे। आता यावर आपण 3 चम्मच तेल घालायचं आहे। तर या ठिकाणी मी हा थोडासा भात एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि इथे मी थोडस फूड कलर घेतलेला आहे। आता या फूड कलर मध्ये 1 चम्मच पाणी घालायचं आहे आणि हा फूड कलर आपल्याला या भातामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा राहिलेला सगळा भात यावर टाकून घेतलेला आहे। तर इथे मी भाताचे 3 असे लेअरिंग दिलेले आहेत। आता हा फ्राय केलेला कांदा यावर टाकून घ्यायचा आहे। तर हा कांदा आपल्याला सगळाच यावर टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकून झाल्यानंतर यावर कोथिंबीर घालायची आहे। आता यावर पुदिना घालायचा आहे। पुदिना टाकल्यानंतर यामध्ये आपण इलायचीची पूड राहिली होती ती सगळी यामध्ये टाकून घ्यायची आहे। आता या भातावर मी थोडासा कलर टाकून घेतला होता ते यावर टाकून घ्यायचा आहे। आता यावर आपण 3 चम्मच तेल घालूयात। तेल टाकून झाल्यानंतर यावर आपण झाकण लावूयात आणि हे कुकर आपण गॅसवर ठेवूया आणि गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि याला 15 मिनिटांसाठी आपण दम द्यायचा आहे। तर ह्या कुकरचं मी शिट्टी वगैरे काढलेली नाही, ते तशीच ठेवायची आणि याला दम देण्यासाठी 15 मिनिटांसाठीच आपल्याला वाट बघूया। 15 मिनिटं झालेली आहेत, कुकरचं झाकण उघडून बघूया। तर वाव, काय मस्त ही बिर्याणी झालेली आहे आणि खूप मस्त असा वासायला लागलेला आहे। त्या ठिकाणी बघा आपला भातही खूप छान शिजलेला आहे। तुम्हाला हा भात मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते। तर या ठिकाणी बघा आपला भातही खूप छान शिजलेला आहे। अगदी कमी वेळामध्ये ही आपली बिर्याणी खूपच छान अशी तयार झालेली आहे। तर यामध्ये मी कुठलेही मसाले वगैरे टाकले नाही, तरी देखील ही अंडा बिर्याणी खूप छान झालेली आहे आणि चवीला तर खूपच अशी टेस्टी झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ही दम अंडा बिर्याणी घरी करून बघा, तुम्हाला ती नक्कीच आवडेल। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।